मूवमेंट ऑफ एयर एनर्जी इज कैपेसिटी फॉर डूइंग वर्क। सेंट्रल आइडिया ऑफ द चैप्टर, वी हैव सीन द सेंट्रल आइडिया ऑफ द चैप्टर। इन सेंट्रल आइडिया वी कैन से दैट नेचर जनरेट्स अबाउट 1.67 किलोवाट वाइंड एनर्जी एनुअली। एंड इन दिस चैप्टर टेक्नोलॉजी रिलेटेड वाइंड एनर्जी हैज बीन डिस्कस्ड एंड बेसिक कंपोनेंट्स ऑफ WECS क्लासिफिकेशन एडवांटेजेस डिसएडवांटेजेस ऑफ WECS एंड टू इम्पोर्टेंट मशीन दैट हॉरिजेंटल एंड एक्सिस मशीन एंड वर्टिकल एक्सिस मशीन वी हैव टू सी इन दिस चैप्टर। नेक्स्ट इज अबाउट इम्पोर्टेंस ऑफ द चैप्टर, वी हैव सीन दैट इनफ एनर्जी इज नीडेड टू सस्टेन द इंडस्ट्रियल ग्रोथ एंड एग्रीकल्चर प्रोडक्शन and only existing conventional energy sources cannot be satisfy this demand, so we have to utilize non conventional energy sources also to fulfill this need, and wind energy is one of the important concept in wind energy, most competitive energy source, and in this today's wind turbines can be used because they are very less noisy than the car, and fossil fuel plants are more dangerous for birds than wind turbines. Wind energy will not damage the power grid. Basic components of wind energy. So, and we have seen the introduction. So, in introduction, we have seen to obtain power, wind power, kinetic energy. We have to convert the kinetic energy into mechanical power or mechanical energy, and that mechanical energy is converted into the electrical energy. And for average wind speed, what is the average wind speed? Wind speed is 14 miles per hour, किंवा mph पण म्हणतो आपण, is need to the convert wind energy into electricity. And when one wind turbine can produce the enough electricity up to the 300 homes. We have seen power of wind. What is the principle of power of wind? The basic principle of wind energy is the depends upon kinetic energy. What is the kinetic energy? 1/2 mv². What is the kinetic energy? 1/2 mv². So the power in the wind can be calculated by using the concept of kinetic energy, and the wind mill work on the principle of conversion of kinetic energy of wind into mechanical energy, and mechanical energy is converted into electrical energy. आपण हे बघितलं काल, kinetic energy of any machine, कोणत्याही मशीनची kinetic energy घ्या किती असते, is equal to 1/2 mv². There is m काय आहे the mass, आणि v आहे ती velocity. But mass is equal to rho av, where the rho is density of air. What is the unit of rho? kg per meter cube. What is the area? A means area of the rotating blade of the wind mill. आपल्याला काय करायचं, जे काय मास ची व्हॅल्यू आहे रो ए व्ही, ती पुट करायची इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग काय झालं इक्वेशन, 1/2 rho av, मास ची व्हॅल्यू पुट केली, 1/2 rho av × v² इक्वेशन काय तयार झालं, सेकंड इक्वेशन 1/2 rho av × v² v³. सो इन अबो इक्वेशन टेल्स दॅट द पॉवर अवेलेबल इज प्रपोर्शन टू द, कशाला प्रपोर्शन आहे पॉवर, तुमच्या डेन्सिटीला प्रपोर्शन आहे, एरियाला, एरिया ऑफ द ब्लेड ला प्रपोर्शन आहे, आणि वेलॉसिटी ऑफ द एअरला प्रपोर्शन आहे. नेक्स्ट काय नंतर, सपोज द एरिया इज नॉर्मली सर्क्युलर ऑफ डायमीटर डी. जर तुमचा सर्क्युलर असेल एरिया, तर त्याचा डायमीटर डी असेल, तर मग तुमचं इक्वेशन कसं तयार होणार, ए इज इक्वल टू पाय बाय फोर डी स्क्वेअर. ए इज इक्वल टू पाय बाय फोर डी स्क्वेअर. तर पुट द व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 2. सो व्हॉट इज द इक्वेशन, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 rho, ए ची व्हॅल्यू पाय बाय फोर डी स्क्वेअर इंटू व्ही क्यूब. मग इक्वेशन हे तुम्ही व्यवस्थित लिहिल्यानंतर काय होईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/8 rho π d² v³ इन वॅट. हे आपण बघितलं, द इक्वेशन टेल्स दॅट मॅक्झिमम पॉवर अवेलेबल इन वाइंड व्हॅरीज अकॉर्डिंग टू द डेन्सिटी ऑफ एअर डायमीटर आणि वेलॉसिटी.
diameter and velocity of the air. Next point is a basic components of wind energy. आता what are the basic components of wind energy? The first is a aero turbine. टर्बाइन चे डिफरेंट टाइप्स आहेत. आता हा एअरशी रिलेटेड आहे, टर्बाइन आपल्याला ह्याच्यामध्ये फिरवायचं म्हणून त्याला काय म्हणतो आपण, एरो टर्बाइन. नेक्स्ट इज अ गियर, कपलिंग, इलेक्ट्रिकल जनरेटर, लोड आणि कंट्रोलर, हे काय डिफरंट बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ वाइंड एनर्जी. सो फर्स्ट इज अ एरो टर्बाइन, गियर, कपलिंग, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल जनरेटर, लोड आणि कंट्रोलर. पहिल्यांदा तुमचं वाइंड, वाइंडला कसली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी, ती कशावर पडते, तुमचं एरो टर्बाइनवर. वाइंड आल्यामुळे तुमचा टर्बाइन काय होतोय, फिरतोय. मग टर्बाइन फिरल्यामुळे शाफ्ट फिरला आणि गिअरचं काम काय, गिअरचं काम बघा इथं. फर्स्ट पहिल्यांदा एरो टर्बाइन किंवा वाइंड टर्बाइन, द फंक्शन ऑफ वाइंड टर्बाइन इज कन्वर्ट एनर्जी इन मूव्हिंग एअर टू द रोटरी मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे जी काय तुमची वाऱ्याची तुमचा वारा येतोय वाइंड डायरेक्टली, त्याचं कशामध्ये, रोटरी मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय काय त्याचं कन्वर्ट करायचं. द फंक्शन ऑफ वाइंड टर्बाइन इज टू कन्वर्ट एनर्जी इन मूव्हिंग, म्हणजे कायनेटिक एनर्जी जी काय आहे ती रोटरी मेकॅनिकल एनर्जी मध्ये तुम्ही काय करताय, वाइंड टर्बाइन कन्वर्ट करते. इन जनरल दे रिक्वायर पिच कंट्रोल अँड यो कंट्रोल फॉर प्रॉपर ऑपरेशन. यो कंट्रोल आणि पिच कंट्रोलचं काम काय, टू जे काय ऑपरेशन होतात ते काय करायचे, प्रॉपर करायचे. तर ह्याचं काम काय आहे, पिच कंट्रोल आणि यो कंट्रोलचं. तर यो कंट्रोल कुठं वापरलाय, इथे यो कंट्रोल आहे आणि इकडून पिच कंट्रोल वापरलाय. नेक्स्ट नेक्स्ट इज अ ब्लेड. ब्लेड काय, आता एक मोनो ब्लेड असेल, ट्विन ब्लेड असेल किंवा तीन ब्लेड असतील, एका ब्लेडचं पण असतं पण ते आपण यूज करत नाही आपण, म्हणजे इन जनरल टू ब्लेडचं किंवा थ्री ब्लेडचं यूज करतो टर्बाइन. तर द मोस्ट टर्बाइन्स हॅव आयदर टू ऑर थ्री ब्लेड्स, वाइंड ब्लोइंग ओव्हर द ब्लेड्स कॉजेस द ब्लेड टू लिफ्ट ऑर रोटेट. टर्बाइनचं काम काय, रोटेट करणं. ब्लेडचं काम काय, रोटेट करणं. ब्रेक वापरतोय आपण. तर इन वाइंड एनर्जी मोस्टली दे आर युझिंग डिस्क ब्रेक. इट मे बी जो काय ब्रेक वापरतोय तो मेकॅनिकली, इलेक्ट्रिकली ऑर हायड्रोकली. कशाचं काम करतो तो, तर स्टॉप द रोटर इन इमर्जन्सी. इमर्जन्सी तुम्हाला रोटर स्टॉप करायचंय तर आपल्याला कशाची गरज आहे, ब्रेकची गरज आहे, म्हणून तिथं ब्रेक पण यूज केलाय. आणि कंट्रोलर, कंट्रोलरचं सगळ्यात इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर कंट्रोलरचं काम काय, टू कंट्रोलर द कंट्रोलर स्टार्ट अप द मशीन ऍट वाइंड. कंट्रोलर स्टार्ट अप द मशीन ऍट वाइंड स्पीड अबाउट 8 to 16 mph मैल पर अवर अँड शट ऑफ द मशीन अबाउट 55 mph. स्टार्ट करायचंय तुम्हाला तुमचा वाइंड, त्याचा स्पीड 8 ते 16 mph पर्यंत असेल तो स्टार्ट करण्यासाठी कंट्रोलर यूज करतो, किंवा शट डाऊन करायचं असेल म्हणजे शट ऑफ करायचं असेल तर त्याचा स्पीड किती असतो त्यावेळी, 55 mph म्हणजे मैल पर अवर. टर्बाइन डू नॉट ऑपरेट ऍट वाइंड स्पीड अबोव 55 mph. म्हणजे जर टर्बाइनचं जे काय स्पीड आहे तुमचं ते अबोव mph गेलं तर काय होऊ शकतं, जे काय ब्लेड्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात किंवा बिकॉज ऑफ हाय स्पीड. म्हणून आपण जो काय स्पीड ठेवतो तो मेंटेन ठेवतो, कमीत कमी किती असतो 8 ते 16 mph अँड शटडाऊनच्या वेळेचा स्पीड किती असतो 55 mph. त्याच्यावर आपण स्पीड हाय स्पीड झाला तर तुमचे जे काय ब्लेड्स आहेत ते डॅमेज होऊ शकतात. दिस इज द फंक्शन ऑफ कंट्रोलर. सो गिअर बॉक्स, आता गिअर बॉक्स कनेक्ट द लो स्पीड टू द हाय स्पीड. गिअर, गिअरचं काम काय आहे, टू म्हणजे जो काय स्पीड आहे तुमचा तो काय करायचा आहे, हाय करायचा आहे, इनक्रीज द स्पीड. गिअरचं इन शॉर्ट फंक्शन. सो गिअर बॉक्स कनेक्ट द लो स्पीड टू हाय स्पीड शाफ्ट अँड इनक्रीज द रोटेशनल स्पीड फ्रॉम अबोव 330 to 60 rpm टू अबाउट 120 to 1800 rpm. 1800 ते तुमचं 1000 ते 1800 rpm पर्यंत तुम्ही काय करू शकता, स्पीड त्याचा वाढू शकता. कुठून, 30 ते 60 rpm पासून 1000 ते 1800 rpm पर्यंत तुम्ही काय करू शकता, गिअर विथ द हेल्प ऑफ गिअर बॉक्स वी कॅन इनक्रीज द स्पीड ऑफ शाफ्ट. दिस इज द फंक्शन ऑफ गिअर बॉक्स. इथं बघितलं आपण कुठं गिअर बॉक्स वापरलाय त्यांनी, इथं पहिल्यांदा काय वापरलं, एरो टर्बाइन बघितलं. एरो टर्बाइन नंतर गिअरनं काय करणार आहे, आपण स्पीड वाढवणार आहे. नेक्स्ट नेक्स्ट इज अ रोटर. रोटर इट इज असेंब्ली ऑफ ब्लेड अँड हब टुगेदर आर कॉल्ड रोटर.
जे काय ब्लेड आणि हब जे टुगेदर जॉईन करतो त्याला काय म्हणतो आपण रोटर. द मेन फंक्शन ऑफ रोटर टू माउंट द ब्लेड ऍट स्पेसिफिक अँगल, म्हणजे जो काय ब्लेड आहे त्याची जो स्पेसिफिक अँगल आहे ते फंक्शन काय रोटरचं, टू माउंट द ब्लेड्स, जे काय ब्लेड्स आहेत ते एका स्पेसिफिक अँगलनी त्याच्यावर माउंट झाले पाहिजेत. नेक्स्ट इज अ पिच कंट्रोल. इट इज अ कंट्रोल ऑफ पिच अँगल बाय टर्निंग द ब्लेड. जे काय ब्लेड आपण आहे त्याला एक वेगवेगळे अँगल दिलेले असतात, तर त्याचा जे काय अँगल आहेत ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, पिच कंट्रोल. युअर कंट्रोल ऍक्च्युली प्रॉपर ऑपरेशन होतात पिच कंट्रोल आणि युअर कंट्रोलमुळे, बट इट इज द कंट्रोल ऑफ स्टार्टिंग द ऍक्सिस ऑफ वाइंड टर्बाइन इन द डायरेक्शन ऑफ वाइंड. इट इज द कंट्रोल फॉर स्टार्टिंग द ऍक्सिस ऑफ वाइंड टर्बाइन इन अ डायरेक्शन ऑफ वाइंड. दिस इज द फंक्शन ऑफ युअर कंट्रोल. आता टॉवर, टॉवर कशासाठी लागतो, जे काय तुमचं सिस्टीम आहे ते एका ह्याच्यावर तुम्हाला माउंट करायचे. तर टॉवर इज द मेड अप ऑफ टेब्युलर सेक्शन, स्टील, कॉन्क्रीट, बिकॉज वाइंड स्पीड इनक्रीजेस विथ हाईट अँड जनरेट मोअर इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज द फंक्शन ऑफ टॉवर. मग आता बघा, फर्स्ट वाइंड विल कम, इकडून वाइंड दाखवली आलेली. नेक्स्ट एरो टर्बाइन. एरो टर्बाइनचं काय सांगितलं फंक्शन, फंक्शन तुमचं, तर तुमचं जे काय आलेली वाइंड आहे त्याला रोटेट करण्याचं, आणि नंतर रोटेट केल्यानंतर हाय स्पीड गिअरचं फंक्शन काय, हाय स्पीडनं पुढे कपलिंग. कपलिंगला म्हणजे जे काय पाहिजे तेवढाच तुमचा हे आहे, फ्लो आहे तो पुढे नेतो आणि जनरेटरला देतो, आणि जनरेटरमध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि हे जे आहे ती ब्लॉक डायग्राम, ही जी आहे ती, ही आहे ती ब्लॉक डायग्राम आहे. आणि हे आहे ते तुमचं वाइंड टर्बाइन और हॉरिझॉन्टल वाइंड टर्बाइन. ह्याला हॉरिझॉन्टल वाइंड टर्बाइन पण म्हणू शकता, किंवा एक वाइंड टर्बाइनचं स्ट्रक्चर कसं असतं ते इथं दाखवलंय. रोटर तुमचा हब आणि रोटर इथं जोडलेला आहे. नेक्स्ट इकडं वाइंड, सपोज ब्लेड वर पडली तुमची वाइंड, तुमचे काय झाले, रोटेट झाले, पुढे कशाला आले, ट्रान्समिशन. ट्रान्समिशन मध्येच काय आहे, गिअर आहे, कपलिंग आहे, ब्रेक आहे, क्लच आहे, परत जनरेटर, आणि हा तुमचा लोड डिस्ट्रीब्यूट केला तुम्ही, इकडे लोड तयार झाला तुमचा. आणि हा जो आहे तो टॉवरचं स्ट्रक्चर. इथं खाली फाउंडेशन, हे खालचं काय आहे, हे फाउंडेशन आहे, हा टॉवर, टॉवर आहे तुमचा. आणि इथं ट्रान्समिशन मध्येच काय येतं, गिअर, कपलिंग, ब्रेक, क्लच, हे कशामध्ये येतं, ह्या ट्रान्समिशन मध्ये. आणि जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि हा लोड तुमचा तुम्हाला मिळतो. दिस इज द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ वाइंड एनर्जी. बघा आता इकडं काय, बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ वाइंड एनर्जी, एरो टर्बाइन, गिअर, कपलिंग, इलेक्ट्रिकल जनरेटर टू लोड और युटिलिटी ग्रीड. बघा, एरो टर्बाइन बेसिक कॉम्पोनंट टू कन्वर्ट वाइंड एनर्जी इन टू रोटरी मोशन. सिंपल सिंपल एक लाईन मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर, व्हॉट इज द फंक्शन ऑफ एरो टर्बाइन, टू कन्वर्ट वाइंड एनर्जी इन टू रोटरी मोशन. वाइंड एनर्जी जी काय आहे त्याचं रोटरी मोशन मध्ये कन्वर्जन करण्याचं काम कोण करतं, एरो टर्बाइन. गिअरिंग टू इन्क्रीज द स्पीड ऑफ टर्बाइन शाफ्ट. टर्बाइनचा जो काय शाफ्टचा स्पीड मला जर इन्क्रीज करायचा असेल तर आपण गिअर वापरतो. कपलिंग टू कनेक्ट गिअर शाफ्ट टू जनरेटर शाफ्ट. कनेक्ट जो काय गिअरचा शाफ्ट आहे आणि जनरेटरचा शाफ्ट आहे त्या दोघांना कपल करायचं काम कोण करतं, कपलिंग. जनरेटर टू कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरेटरचं काय फंक्शन, टू कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट काय आपण वापरलं, कंट्रोलर टू परफॉर्म फॉलोइंग ऑपरेशन. ऑपरेशन कंट्रोलर काय करतो, कुठले कुठले ऑपरेशन, ओरिएंटेशन ऑफ रोटर इन टू वाइंड, स्टार्टअप अँड कट इन इक्विपमेंट, पॉवर कंट्रोल ऑफ रोटर बाय व्हॅरिंग पिच ऑफ ब्लेड, जनरेटर आउटपुट डेटा कॉम्प्युटेशन अँड डेटा स्टोरेज, शट डाऊन ऍट व्हेरी हाय स्पीड, मेंटेनन्स मोड. तर हे आहेत कंट्रोलरचे फंक्शन्स. आता एक तुम्हाला व्हिडिओ दाखवते. Of W and the Squad of India Energy Conversion System. We have to study thoroughly each and every component. First component is aeroturbine.
the wind strikes on this component. After that, there is bearing. After the end, GoDaddy there offers coupling, hosting that will. And after coupling, there is generator, which generates so ones who cry. They are so sensitive to you. There is another one component that is coupling. Which control? Your control, pitch control, speed control, and control signals from generator. Now, the first component is aeropile. We all know the aeropile is consisting of pitch, number of legs and arms. Its main function is to convert wind energy into the next component is gearing. It's a gearbox which increases the speed of turbine shaft because we have to increase the speed as we seen in previous presentation that power is directly proportional to V cube, that is cube of velocity. Therefore, we are using gearbox to increase the speed of turbine shaft. Next component is coupling. Coupling, as you know, there are different types of coupling. The suitable coupling is used to connect gear shaft to the generator shaft so that the speed and torque of gear shaft will be transmitted to generator shaft. Now, the component is generator. You all know generator is a device which converts mechanical energy into electrical energy. The basic principle was madam awaz nahi yet nahi cut the magnetic lines of force awaz yet nahi the power will be produced by generator. The last component is controller, which may perform aata yeto ka following function. Yes ma'am. The first function is orientation of rotor with wind. That is nothing but yaw control. Means its function is to orient the rotor in the direction perpendicular to the wind direction so that maximum power of wind can be utilized. So yaw control is nothing but the orientation of rotor in the direction of wind. Second one, startup and cut of equipment. Sometimes in emergency we have to cut down the system, or to start up the system we can use the controller. Next one is power control of rotor by varying pitch of blade. Now pitch of blade means angle made by blade with the plane of rotation. As pitch is varied, we can vary the rotational speed of the blade as pitch affects the force acting on the blade. Next is generator output data computation and data storage. So controller's function is to store the data, compute the data, and take the output from the generator. Controller also shut down the system at very high speed to make sure that system will not be damaged. And during maintenance of the wind turbine system, the controller plays very important role. Now it's time to solve the query. So this is about the basic components of wind energy. Ya madhe kunala kai doubt kalala ka sagyanna hai.
कळालं का कसं विंटर विंटर बॅन वर्क करतं? यस मैम. नेक्स्ट इज अ क्लासिफिकेशन, सॉरी ही डायग्राम काढली का काल? एक काढली, ही डायग्राम काढली का? ही पण डायग्राम काढा, ऍक्च्युअल मध्ये कशी असते फास्ट. आणि काल सगळ्यांनी पाठवलेलं नाहीये बरं का, हे डायग्राम जे आहे हे 15 जणांचे डायग्राम आले माझ्याकडे व्हॉट्सअपला, फक्त 15 लोकांनी पाठवले. बरं, हे डायग्राम काढा फास्ट, 2 तास लेक्चर आहे आपलं आज. हॅलो मॅम, हा बोला की. ते समजलं नाही मॅम, अजून एकदा रिपीट करा मॅम. रिपीट करू का? कुठलं हे वालं? तेच ते हे वर्किंग वालं मॅम. ना हा वर्किंग मॅम. हो का? हा, बेसिक कंपोनेंट्स ऑफ वाइंड एनर्जी, ह्याचं वर्किंग. पहिल्यांदा तुमची वाइंड आहे, वाइंड जी आहे ती काय होणार आहे, तुमची टर्बाईन वर येणार आहे. टर्बाईन वर आल्यानंतर टर्बाईनचं फंक्शन काय सांगितलंय, टर्बाईनचं काम काय आहे, द टर्बाईन जी काय कन्वर्ट करते, जी काय कायनेटिक एनर्जी आली तुमची ती कशामध्ये करायचं काम करते, रोटरी मध्ये. कारण की माझा टर्बाईनचा शाफ्ट फिरायला पाहिजे ना, ज्यावेळी तुम्ही सगळ्यात म्हणजे फोर्स जास्त वापराल, म्हणजे वाईंडचा जेवढा फोर्स असेल तेवढा तुमच्या इंटेन्सिटीने टर्बाईन काय होणार आहे, तुमचा फिरणार आहे. मग एरो टर्बाईन कशामुळे फिरणार आहे? एरो टर्बाईन आहे तो वारे म्हणजे एअरमुळे फिरणार आहे. म्हणजे जो काय वाईंडच्या स्वरूपात जी काय तुमची एअर येणार आहे ती कशावर स्ट्राईक होणार आहे, तुमच्या टर्बाईनवर स्ट्राईक होणार आहे. टर्बाईनवर स्ट्राईक म्हणजे फोर्स आल्यामुळे तुमचा काय होणार आहे, टर्बाईनवर फोर्स पडल्यामुळे तुमचा काय होणार आहे, टर्बाईन शाफ्ट फिरणार आहे. आणि गिअर, गिअर बॉक्सचं फंक्शन काय आहे परत? गिअर जो आहे तो काय करणार आहे, तुमचं स्पीड वाढवणार आहे. म्हणजे टर्बाईन फिरला, तुमचा शाफ्ट फिरला, शाफ्ट फिरल्यानंतर गिअर कड गिअरचं फंक्शन काय, जे काय आरपीएम आहे ते तुमचं काय करायचे, वाढवायचंय. म्हणजे तुमचा हाय स्पीड करायचंय गिअरला. तुमचं जर सपोज 20 ते 25 आरपीएम असेल, किती म्हटलं आपण, कमीत कमी तुमचं आरपीएम जर असेल तर तुम्हाला 1000 ते 1800 काय करायचंय, तुम्हाला आरपीएम त्याचं तुम्ही गिअर गिअरच्या विथ द हेल्प ऑफ गिअर तुम्ही काय करू शकता, स्पीड वाढवू शकता. कशाचं? तुमचं शाफ्टचा. आणि कपलिंग काय आहे, कपलिंग काय आहे तर गिअरचा शाफ्ट आणि जनरेटरचा शाफ्ट. कपलिंगचं काय आहे फंक्शन, गिअरचा शाफ्ट आणि जनरेटरचा शाफ्ट एकमेकांना कपल करून ठेवण्याचं काम कोण करते, कपलिंग करते. कपलिंग झालं आणि परत तुमचं काय होतंय, जनरेटर कडे जाते सगळं तुमचं. तर जनरेटरचं फंक्शन काय आहे, जनरेटरचं फंक्शन काय, तर तुमची जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती जनरेट करणं. मग ह्यामध्ये काय, आता स्पीड कंट्रोल, स्पीड कंट्रोल आहे इथं, तुमचा कंट्रोल सिग्नल आहे आणि स्पीड आणि टॉर्क आहे. स्पीड अँड टॉर्क कशासाठी युज करतोय, तर कपलिंगला कंट्रोल करण्यासाठी स्पीड आणि टॉर्क आहे. पिच कंट्रोल काय करते, टर्बाईन आणि यॉ कंट्रोलचं प्रॉपर ऑपरेशन होण्यासाठी पिच कंट्रोल आणि यॉ कंट्रोल वापरतोय आपण. आणि हे जे कंट्रोलर आहेत, हे कंट्रोलर एकच कंट्रोलरचं फंक्शन आहे तुमचं, पण ते प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करताय, कनेक्ट करताय. मला एरो टर्बाईनचं कंट्रोल करायचंय, तर हा कंट्रोलर एकच आहे तुमचा, पण इथून त्याला आपण कंट्रोल करतोय कंट्रोलर बॉक्स मधनं पिच कंट्रोल. परत इकडे तुमचं दाखवलंय इलेक्ट्रिकल, जनरेटरचा स्पीड मेंटेन करतोय कंट्रोल विथ द हेल्प ऑफ कंट्रोलर. परत जनरेटरचा टेम्परेचर कंट्रोल करतोय, कुठून, ह्या कंट्रोलर मधूनच. आणि गिअरचा स्पीड किंवा कपलिंगचा स्पीड किंवा जे काय कपलिंगमुळे टॉर्क टॉर्क होते जनरेट होते, तर ते सुद्धा आपण काय करतोय, मेन कंट्रोलर जो आहे तिथून आपण काय करतोय, मेन म्हणजे कंट्रोल करायचं काम करतोय. म्हणजे आणि इकडे जे काय आहे ते लोड आउटपुट, तुमची जे काय पॉवर आहे, इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होते जनरेटरमुळे, ते लोड आपण काय करतोय, परत डिस्ट्रीब्युट करतोय ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युटर किंवा तुमचे कन्झ्युमर, डिफरंट टाइप्स आपले जे आहे त्याला आपण काय करतोय, तो लोड नंतर द्यायचं काम करतोय. म्हणजे मेन फंक्शन काय आहे वाइंड एनर्जीचं, वी हॅव टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. मग ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी मला काय पाहिजे, जनरेटर पाहिजे. त्याचा जनरेटर पाहिजे, मग त्यासाठी आपण कपलिंग वापरले, गिअरिंग वापरले, म्हणजे त्याचं स्पीड काय करायचं मला इन्क्रीज करायचं. आणि आपण डिफरंट टाइप्सचे ब्लेड वापरतो, एक तर टू टू त्याला ब्लेड 2 असतील किंवा 3 असतील. आपण बघितलं असं, आपण कुठे ह्याला महाबळेश्वरला वगैरे जाताना कुठे तर आहेत बघा वाइंडर, म्हणजे वाइंड मिल्स आहेत, तर तिथं आपण बघतो की डायरेक्टली फिरतात त्या, पण समोरून वारा आल्यावर त्या फिरतात असं नाही, मागून पण त्याला काय द्यावा लागतो, सप्लाय द्यावा लागतो. म्हणजे आपण आता आपला पंखा बघतोय घरातला, घरातल्या पंख्याला आपण समोरून वारा देतो का? नाही, मागून त्याची जी काही मोटर आहे ती वर्क करते आणि मग आपल्याला समोर आपल्याला काय मिळते, वारा मिळतोय. म्हणून इथं आपण काय करतोय, पहिल्यांदा टर्बाईन फिरवतोय, टर्बाईन एअरमुळे फिरतायत, नंतर गिअर त्याचं स्पीड वाढवतायत, कपलिंग
दोघांना कनेक्ट करायचं काम करते जनरेटरला आणि गिअरला, आणि नंतर जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं काम करते. आणि हा कंट्रोलर एरो टर्बाईनला कंट्रोल करतोय, कपलिंगचं टॉर्क कंट्रोल करतोय, इलेक्ट्रिकल जनरेटरचा स्पीड कंट्रोल करतोय, त्याचं टेम्परेचर कंट्रोल करतोय. तर हे डिफरंट टाइप्सचे कंट्रोलरचे दाखवले तुम्हाला, हे दिसतात का, हे सगळे लाईन्स ज्या दिसतात ते प्रत्येकाचं कंट्रोल करण्यासाठी ह्या कंट्रोलर मधून आपण कंट्रोल करतो. मग इथं वाइंड स्पीड कंट्रोल करतो, इथं पिच कंट्रोल करतो, किंवा स्पीड किंवा टॉर्क असेल कंट्रोल करतो, जनरेटरचा स्पीड असेल कंट्रोल करतो, आणि जनरेटरचं टेम्परेचर जे काय असेल ते सुद्धा कंट्रोल करतो, ते कंट्रोलर सिस्टीम मधून कंट्रोल करतो. आणि आपल्याला लास्टला काय आउटपुट भेटते, ह्यात इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इन शॉर्ट कायनेटिक एनर्जी आली, कायनेटिक एनर्जी कशात रूपांतर झालं, रोटरी मेकॅनिकल रोटरी मध्ये झालं, गिअरने नंतर हाय स्पीड मध्ये जनरेट केले, आणि जे काय मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट करायचं काम केल्यानंतर जनरेटरने इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. तर दिस इज द इन शॉर्ट फंक्शन ऑफ वाइंड एनर्जी. कळालं कळालं का कळालं का? आवाज आता यस कोणाला मैम. आता कोणाला कळालं नव्हतं, आता कोणाला कळालं नव्हतं, त्यांना कळालं का? हा यस मॅम. हा आता तुम्ही सांगा, तुम्ही सांगा इन शॉर्ट, तुम्ही सांगा आता काय काय कळालं, सांगा लवकर, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला खरंच कळालं. हा सुरू करा इथून, वाइंड पासून सांगा, मराठीत सांगा. मुकेश, मुकेशच ना, काय नाव बरं, मुकेश सांगा ना. हा सांगा, फर्स्ट सांगा कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत, व्हॉट आर द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ वाइंड एनर्जी, कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत, इन लिस्ट द कॉम्पोनंट्स ऑफ वाइंड एनर्जी. हा कोणते आहेत, फर्स्ट टर्बाइन, एरो टर्बाइन, हा सेकंड गेअर, गेअर्स, कपलिंग, हा इलेक्ट्रिक जनरेटर, हा कंट्रोल, व्हेरी गुड. आणि आता व्हॉट आर सांगा ऍक्च्युअल छोट, म्हणजे कसं वर्क होतं हे एरो टर्बाइन, काय एरो टर्बाइन काय करतं? टर्बाइन फिरल्यावर मॅम गिअर्स फिरतात, गिअर्स आपले हे स्पीड कंट्रोल करतात. गिअर, हा बरं, ओके. गिअरचं काम काय आहे तर स्पीड, हा स्पीड वाढवणे, इन्क्रीज द स्पीड, म्हणजे स्पीड वाढवायचंय तुम्हाला गिअर. हा बरं, पुढे नेक्स्ट. मग मॅम त्याचे सिग्नल कंट्रोलर, कंट्रोलरला जातात, कंट्रोलर वरून पुन्हा कपलिंगला जातात, कपलिंगला जाऊन मॅम ते हे घेर फिरल्यामुळे इलेक्ट्रिक जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार करते मॅम. निखिल आहेत का, निखिल पवार आहेत का, निखिल? यस मॅम. हा सांगा बरं इन शॉर्ट काय कळालं तुम्हाला, तर कळालं का? वाइंड जेव्हा येते त्याने एरो टर्बाइन फिरतात, त्या एरो टर्बाइनची स्पीड वाढवण्यासाठी गिअर वापरलेले, गिअर, गिअर मुळे स्पीड अजून इन्क्रीज होते. मग गिअर शाफ्टला आणि जनरेटर शाफ्टला जोडण्यासाठी कपलिंग वापरलेले, त्याने इलेक्ट्रिक जनरेटर फिरत, जनरेटर फिरल्याने इलेक्ट्रिसिटी तयार होती, ती पुढे पाठवली जाते. आणि या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी कंट्रोलर आहे, कंट्रोलरनी वाईनची स्पीड कंट्रोल होती, त्यानंतर गिअरची स्पीड आणि गिअरचा टॉर्क कंट्रोल होतो, कपलिंग कंट्रोल सिग्नल आणि आउटपुट कुठे पाठवायचं हे सुद्धा कंट्रोल होत, किती पाठवायचं, जनरेटरचं टेम्परेचर हे पण कंट्रोल होत. ओके, व्हेरी गुड. कळालं म्हणजे सगळ्यांना द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ वाइंड एनर्जी. आणि व्हॉट आर, व्हॉट इज द फंक्शन, आता नेक्स्ट व्हॉट इज द फंक्शन तुम्ही नका सांगू आता. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन कोण आहे आता, किती जण राहिले, 24, ओके आहेत की. नेक्स्ट क्वेश्चन रोल, निखिल शिंदे, निखिल शिंदे आहेत का, निखिल शिंदे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ कपलिंग, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कपलिंग? काल नव्हतं मॅडम लेक्चरला, आता आता शिकवलो, आता शिकवलो, ऐकत नव्हतात म्हणजे, वाचून तरी सांगा काय कपलिंगचं, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कपलिंग, हा वाचून सांगा.
दिसते पीपीटी दिसते का सांगा लोकर शिंदे निखिल शिंदे निखिल असना शिंदे निखिल असना माझा आवाज इको होतोय का आवाज डबल नाही ना येते कोणाला हॅलो ओके निखिल सांगा कपलिंग व्हॉट इज द फंक्शन ऑफ कपलिंग टू कनेक्ट गियर शिफ्ट शिफ्ट टू जनरेटर शाफ्ट ओके नेक्स्ट व्हॉट इज द फंक्शन ऑफ गियर इंक्रीज द स्पीड रिपीट आहे मॅडम आवाज हा मला पण तसं माझा माझा आवाज येतोय रिपीट आहे हॅलो आता येतोय का आवाज रिपीट आता येतोय का आवाज रिपीट ओके व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोलर व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोलर कोण सांगतोय आता ओंकार सांगा रोल नंबर 59 ओंकार आहेत का हा आहे ना हा सांगा कंट्रोलर मॅम वाइंड स्पीड कंट्रोल करतो आणि वाइंड स्पीड कंट्रोल करतो ना आपली एनर्जी आउटपुट किती द्यायचं आपल्याला ते पण कंट्रोल करतो ते आउटपुट किती आपल्याला सप्लाय करायचं ते अजून सिग्नल कंट्रोल करतो स्पीड कंट्रोल करतो जनरेटरचं टेम्परेचर कंट्रोल करतो पिच कंट्रोल करतो यॉ कंट्रोल आहे म्हणजे वाइंड डायरेक्शन जे आहे यॉ कंट्रोल म्हणजे वाइंड डायरेक्शन जे आहे ते कंट्रोल करतो अजून स्पीड आणि टॉर्क कपलिंगचं दिसते काही त्याचे काय कंट्रोलरचे सगळे दिसतात का एरोज हो 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 ते तरी बघून सांगा ओके ओके बरोबर आहे हे झालं बेसिक कंपोनेंट ऑफ वाइंड एनर्जी आता मुलींमध्ये सांगा रोल नंबर 5 आहेत का रोल नंबर 5 व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रेक व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रेक मुलींमध्ये रोल नंबर 10 क्रांती क्रांती सूर्यवंशी व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्लेड आहेत का क्रांती यस मॅम हा व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्लेड ब्लेड हा ब्लेड मॅम टर्बा टू ऑर थ्री टर्बाइन्स वाइंड ब्लोइंग ओव्हर द ब्लेड कोर कॉज द लिफ्ट टू रोटेट रोटेट करण्यासाठी म्हणजे मोस्ट ऑफ आपण कोण सांगा लिफ्ट किंवा रोटेट करण्यासाठी टर्बाइन्स हे झालं काय झालं बेसिक कंपोनेंट ऑफ वाइंड एनर्जी नेक्स्ट स्वप्नील काळे आहेत का स्वप्नील काळे हा यस मॅम सांगा व्हॉट इज द फंक्शन ऑफ रोटर व्हॉट इज द फंक्शन ऑफ रोटर रोटर हे टर्बाइन हे करण्यासाठी पेशन रोटर द मेन फंक्शन ऑफ रोटर टू माउंट द ब्लेड ऍट स्पेसिफिक अँगल आहेत माउंट करण्यासाठी स्पेसिफिक अँगल ला ओके दिस इज अबाउट द नेक्स्ट डायग्राम काढली का डायग्राम काढा 2 मिनिटात राहिली असेल कोणाची आता कोणाला काय प्रॉब्लेम नाही आहे ना यात डायग्राम काढा 2 मिनिटात
इज इट ओवर? नेक्स्ट नेक्स्ट इज द व्हाट आर द एडवांटेजेस ऑफ वाइंड एनर्जी ओवर कन्वेक्शनल एनर्जी सोर्सेस? कुठले कुठले ऍडव्हान्टेजेस आहेत वाइंड एनर्जी जे ओवर द कन्वेक्शनल एनर्जी? कन्वेक्शनल आणि नॉन कन्वेक्शनल. नॉन कन्वेक्शनल म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अँड कन्वेक्शनल म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. सो वाइंड एनर्जी इज वन ऑफ द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. सो व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ वाइंड एनर्जी ओवर द कन्वेक्शनल एनर्जी सोर्सेस? फर्स्ट, इट जनरेट्स नो पोल्युशन. वाइंड एनर्जीमुळे कोणतं पोल्युशन होते का? नाही. सो इट जनरेट्स द नो पोल्युशन. इट इज फ्रेंडली टू द सराउंडिंग एनवायरमेंट एज नो फॉसिल फ्युअल्स आर बर्न टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. वी आर नॉट युझिंग एनी फॉसिल फ्युअल्स टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. आपण काय करतोय, नॅचरली जे काय विंड आहे त्याच्यापासून आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. सो इट इज अ फ्रेंडली टू द सराउंडिंग एनवायरमेंट अँड एज नो फॉसिल फ्युअल्स आर बर्न टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे ते आणि नो पोल्युशन, पोल्युशन पण त्यामुळे होत नाही. नेक्स्ट थर्ड ऍडव्हान्टेज इज अ वाइंड टर्बाइन टेक्स लेस स्पेस दॅन द अवरेज पॉवर स्टेशन. जे काही वेगवेगळे पॉवर स्टेशन आहेत त्याच्यापेक्षा वाइंड टर्बाइनला काय जे काही स्पेस आहे ती कशी लागती? कमी लागती. अँड इट इज फ्री अँड ॲम्पल इन क्वांटिटी. ह्यामध्ये आपल्याला जे काय क्वांटिटी आहे विंडची ती नेचरमध्येच अवेलेबल आहे, त्यामुळे त्याच्या क्वांटिटीचा म्हणजे एका ठराविक क्वांटिटीमध्ये ते अवेलेबल आहेत एन्व्हायरमेंटमध्ये अँड फ्री आहे. आपल्याला काय पे करावं लागतंय का त्यासाठी? जी काय एअर येते ती आपण घेतोय त्याच्यासाठी आपल्याला पे करावं लागतात का पैसे? काय नाही. इट इज अ फ्री अँड ॲम्पल इन क्वांटिटी. नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज अ वाइंड टर्बाइन्स आर अ ग्रेट रिसोर्स टू जनरेट एनर्जी इन रिमोट लोकेशन सच एज माउंटन. वाइंड टर्बाइन्स आर ग्रेट रिसोर्स टू जनरेट एनर्जी. वी हॅव टू जनरेट द एनर्जी, पण कुठे जनरेट केले जातात शक्यतो? हे रिमोट लोकेशन, एनर्जी इन रिमोट लोकेशन सच एज अ माउंटन, जिथे उंचावर जास्त काय होतं वाऱ्याचं अजून प्रमाण जास्त असतं तिथे आपण माउंटन सारख्या ठिकाणी आपण त्याचं रिमोट लोकेशन करू शकतो. म्हणजे तिथे अजून तुम्हाला सुटेबल आहे वाइंड टर्बाइनसाठी, म्हणजे काही स्पेस आपण बघतो किंवा जिथे लोकेट करतो इन्स्टॉल करतो तिथे. वाइंड टर्बाइन्स हॅव अ लेस मेंटेनन्स कॉस्ट. जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे बाकीच्या एनर्जी सोर्सेसची त्यापेक्षा वाइंड टर्बाइनची जी काही मेंटेनन्स कॉस्ट आहे ती काय आहे? लेस आहे. कारण की आपण ह्याच्यामध्ये जास्त काही युज करत नाही आणि जे काय कॉस्ट आहे मेंटेनन्स कॉस्ट ती काय आहे? सगळ्यात कमी आहे. दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ वाइंड एनर्जी. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? द फर्स्ट ऍडव्हान्टेज इज इट जनरेट्स नो पोल्युशन अँड इट इज फ्रेंडली टू द सराउंडिंग एन्व्हायरमेंट एज नो फॉसिल फ्युअल्स आर बर्न टू द जनरेट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वी आर नॉट युझिंग एनी फॉसिल फ्युअल्स आणि इको फ्रेंडली म्हटलं तरी चालेल. वाइंड टर्बाइन टेक्स लेस स्पेस दॅन द अवरेज पॉवर प्लांट अँड इट इज फ्री अँड ॲम्पल इन क्वांटिटी. वाइंड टर्बाइन्स आर ग्रेट रिसोर्स टू द जनरेट एनर्जी इन रिमोट लोकेशन सच एज अ माउंटन अँड वाइंड टर्बाइन हॅव लेस मेंटेनन्स कॉस्ट. दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ वाइंड एनर्जी. नेक्स्ट इज अ व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑर डिसएडव्हान्टेजेस ऑफ वाइंड एनर्जी? व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑर डिसएडव्हान्टेजेस ऑफ वाइंड एनर्जी? सो कॅपिटल कॉस्ट इज हाय. इन्स्टॉलेशन कॉस्ट आपण बघितले टाइप्स ऑफ कॉस्ट डिफरंट, तर त्याच्यामध्ये कॅपिटल कॉस्ट जी आहे ती काय आहे? हाय आहे. वाइंड एनर्जी इज अवेलेबल इज डायल्यूट अँड फ्लक्च्युएटिंग इन नेचर इन बोथ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे ह्याचं काय आहे? इट डिपेंड्स ऑन विंड. जे काय फ्लक्च्युएशन आहे ते पूर्ण कशावर आहे? त्याची मॅग्नेट्यूड किंवा त्याचं डायरेक्शन जे आहे ते पूर्ण कशावर डिपेंड आहे? नेचरवर डिपेंड आहे. डिझाईन ऑफ द सिस्टीम इज डिफिकल्ट ड्यू टू द व्हेरिएशन इन वाइंड स्पीड. आता मला डिझाईन करायचं एखादा विंड पॉवर प्लांट, तर त्यासाठी एखाद्या ठिकाणी जो काय विंड हे करतोय तर ते विंड कशावर डिपेंड आहे? त्याचं स्पीडवर डिपेंड आहे. कधी कमी असू शकतं, कधी जास्त असू शकतं किंवा कधी मीडियम असू शकतं. मग अकॉर्डिंग टू द स्पीड ऑफ विंड वी हॅव टू डिझाईन द सिस्टीम. वी हॅव टू डिझाईन द सिस्टीम ऑफ विंड पॉवर प्लांट. सो इट इज डिफिकल्ट बिकॉज व्हेरिएशन. व्हेरिएशन काय होतं स्पीडमध्ये? तुमचं व्हेरिएशन होते स्पीडमध्ये. ते काय असं नाही की मी आपण स्वतः देतोय त्याला एअर पाहिजे तेवढीच. जी काय पहिल्यांदा येते ती आपण घेतोय. त्यामुळे डिझाईन ऑफ द सिस्टीम इज डिफिकल्ट ड्यू टू द व्हेरिएशन इन विंड स्पीड अँड इट कॉजेस द साऊंड पोल्युशन. तर
त्याचा आवाज येतो बघा, जे काही ब्लेड्स फिरतात त्याचा काय होतो, आवाज येतो. सो इट कॉजेस द सम अमाऊंट ऑफ साऊंड पोल्युशन अँड इट इज नॉट सेफ फॉर द बर्ड्स. आपण बघितलं बर्डसाठी हे सेफ नाही आहे, बर्डसाठी हे सेफ नाही आहे, कारण की एखादा पक्षी येऊ शकतो आणि ते चालू असताना त्याच्यासाठी इट इज डेंजरस फॉर बर्ड्स, इट इज नॉट सेफ फॉर द बर्ड्स. अँड प्रॅक्टिकली व्हेरी लेस एनर्जी कॅन बी कन्वर्टेड, ओनली अप टू 35% to 40%. खूप कमी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण विंड एनर्जीने प्रोड्यूस करू शकतो. त्याचं किती आहे तर 35% to 45% ओनली वी आर कन्वर्टिंग द एनर्जी फ्रॉम विंड टर्बाइन. दीज आर द लिमिटेशन्स ऑफ विंड एनर्जी. सो कॅपिटल कॉस्ट इज हाय, विंड एनर्जी इज अवेलेबल इन द इज डायल्यूट अँड फ्लक्च्युएटिंग इन नेचर इन बोथ मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. डिझाईन ऑफ द सिस्टीम इज डिफिकल्ट ड्यू टू द व्हेरिएशन इन विंड विंड स्पीड अँड इट कॉजेस द साऊंड पोल्युशन अँड इट्स नॉट सेफ्टी फॉर द बर्ड्स. अँड प्रॅक्टिकली व्हेरी लेस एनर्जी कॅन बी कन्वर्टेड अप टू 35% to 40%. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ विंड एनर्जी. नेक्स्ट इज अ क्लासिफिकेशन ऑफ विंड मिल. क्लासिफिकेशन ऑफ विंड मिल तर अकॉर्डिंग टू देअर ऍक्सिस ऑफ रोटेशन, अकॉर्डिंग टू देअर ऍक्सिस ऑफ रोटेशन इट इज डिवायडेड इन टू टू पार्ट. फर्स्ट इज अ हॉरिझॉन्टल ऍक्सिस विंड मिल, सेकंड इज अ व्हर्टिकल ऍक्सिस विंड मिल. अकॉर्डिंग टू द साईज ऑफ कपॅसिटी, मायक्रो साईज, स्मॉल साईज, मिडियम साईज अँड लार्ज साईज. अकॉर्डिंग टू द साईज ऑफ कपॅसिटी फोर डिफरंट टाईप्स आर देअर. मायक्रो साईज एकदम लहान, स्मॉल म्हणजे मायक्रोपेक्षा थोडीशी मोठी, मिडियम आणि लार्ज, अशा चार साईज मध्ये कपॅसिटीनुसार तुम्ही काय करू शकता, त्याचं क्लासिफिकेशन करू शकता. नेक्स्ट अकॉर्डिंग टू द अप्लिकेशन, अप्लिकेशन कुठे वापरतो आपण त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन काय. इंटरकनेक्शन विथ युटिलिटी ग्रीड, कनेक्टेड टू द पॉवर बॅकअप, पंपिंग वॅन मिल अँड ग्रेन ग्राइंडिंग वाईल मिल. ग्रेन ग्राइंडिंग वाईल मिल, पंपिंग वाईल मिल, कनेक्ट टू द पॉवर बॅकअप अँड इंटर कनेक्शन विथ युटिलिटी ग्रीड, हे कशानुसार, अकॉर्डिंग टू द अप्लिकेशन. बेस्ड ऑन टाईप ऑफ रोटर, सपोज रोटर तुम्ही डिपेंड केलं तर त्याचं कसं क्लासिफिकेशन आहे, प्रोपेलर टाईप, मल्टिपल ब्लेड टाईप, सेव्हनियस टाईप आणि डेरियस टाईप, हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही ऍक्च्युली, फक्त क्लासिफिकेशन आहे. त्याचं डीप डिस्कशन आपल्याला ह्याच्यामध्ये नाही करायचंय, त्याचं फक्त क्लासिफिकेशन बघायचंय. आणि अजून एक आहे आपल्या सिलेबस मधले बघा, क्लासिफिकेशन ऑफ अकॉर्डिंग टू द ऍक्सिस काय सांगितलं, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन, व्हर्टिकल ऍक्सिस मशीन. अकॉर्डिंग टू द साईज, स्मॉल, मिडियम, लार्ज आणि पहिला काय सांगितलं, मायक्रो. स्मॉल साईज अप टू 2 kW आपण काय करू शकतो, जनरेट करू शकतो लोड. मीडियम साईजला 2 to 100 kW, अप टू 100 kW. लार्ज साईज मशीन असेल तर 100 kW आणि अबो 100 kW वी आर प्रोड्यूस द एनर्जी इन लार्ज साईज मशीन. टाईप्स ऑफ आउटपुट, हा टाईप्स ऑफ आउटपुट वरून अजून तुमचे टाईप्स पडतात, डीसी आउटपुट आणि एसी आउटपुट, डीसी आउटपुट आणि एसी आउटपुट. अकॉर्डिंग टू द रोटेशनल स्पीड ऑफ द टर्बाईन, कॉन्स्टंट स्पीड, व्हेरिएबल पिच स्पीड, नियरली कॉन्स्टंट स्पीड विथ फिक्स्ड पिच ब्लेड आणि व्हेरिएबल स्पीड विथ फिक्स्ड पिच ब्लेड. ऍज पर युटिलायझेशन ऑफ आउटपुट, बॅटरी स्टोरेज, थर्मल पोटेन्शियल अँड डायरेक्ट कन्वर्जन टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी कन्वर्जन. युटिलायझेशन वर ऑफ आउटपुट वरून कोणते कोणते, बॅटरी स्टोरेज, थर्मल पोटेन्शियल, डायरेक्ट कन्वर्जन टू अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी कन्वर्जन. दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ विंड एनर्जी, विंड एनर्जी. कसे आता सांगा, बेस्ड ऑन ऍक्सिस कुठले कुठले आहेत, बेस्ड ऑन ऍक्सिस कोणते टाइप्स आहेत, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. अकॉर्डिंग टू द साईज, अकॉर्डिंग टू द साईज, मायक्रो, मायक्रो, स्मॉल, लार्ज, मिडियम अँड लार्ज. व्हेरी गुड, मायक्रो, स्मॉल, मिडियम आणि लार्ज. स्मॉल ची किती कपॅसिटी आहे, किती जनरेट करू शकतो स्मॉल मध्ये, 2 W नाही, 2 kW, अप टू 2 kW. नेक्स्ट मिडियम, लेस दॅन म्हणू शकता कारण की मायक्रो पण युज करतोय आपण, मायक्रोच त्याच्या खाली. अजून मिडियमला किती, मिडियमला, मिडियमला किती,
200 किलोवॅट. व्हेरी गुड. नेक्स्ट, आणि लार्ज असेल तर, लार्ज असेल तर 100 किलोवॅट अँड अबोव, किंवा अबोव 100 किलोवॅट सरळ सरळ म्हणू शकता. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द आउटपुट, विच आर द टाइप्स अकॉर्डिंग टू द आउटपुट? डीसी आणि एसी. डीसी आउटपुट आणि एसी आउटपुट. व्हॉट आर द अकॉर्डिंग टू द रोटेशन स्पीड, कुठले कुठले आहेत अकॉर्डिंग टू द रोटेशन स्पीड सांगा. अकॉर्डिंग टू द रोटेशन स्पीड ऑफ टर्बाइन, कॉन्स्टंट स्पीड, कॉन्स्टंट व्हेरिएबल, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आणि व्हेरिएबल पिच ब्लेड एकच आहे बरं का. कॉन्स्टंट स्पीड अँड व्हेरिएबल पिच ब्लेड. नेक्स्ट, कॉन्स्टंट स्पीड फिक्स्ड पिच ब्लेड, कॉन्स्टंट स्पीड फिक्स्ड पिच ब्लेड, व्हेरिएबल स्पीड फिक्स्ड पिच ब्लेड. कॉन्स्टंट स्पीड आणि फिक्स्ड पिच ब्लेड, व्हेरिएबल स्पीड फिक्स्ड पिच ब्लेड, म्हणजे स्पीड आहे तो एकदा कॉन्स्टंट ठेवलाय आणि एकदा व्हेरिएबल ठेवलाय, पण पिच ब्लेड जे आहेत ते फिक्स्डच आहेत दोन्ही ठिकाणी. नेक्स्ट, as per the utilization of output, battery storage, thermal potential and direct conversion to an electromagnetic energy converter, this is the classification. ani ajun ek add here madhe kutla zalo hoto, according to the application ani rotor, according to the application inter he kai nahi actually, pan tari lakshat theva kutu kuni chukune mcq type madhe mahit asa hoto mala. according to the application, interconnection with utility grid, connected to पॉवर बॅकअप, पंपिंग विंडमिल, ग्रेन ग्राइंडिंग विंडमिल आणि बेस्ड ऑन रोटर, प्रोपेलर टाइप, मल्टिपल ब्लेड टाइप, सेवोनियस टाइप आणि डॅरियस टाइप, दीज आर द अकॉर्डिंग टू द रोटर. हे तिकडच्या ह्याच्यात नाही आहेत. आता नेक्स्ट, आता अकॉर्डिंग टू द तुमचा ऍक्सिस जो आहे त्याच्यावरून हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन आणि वर्टिकल ऍक्सिस मशीन बघतो. सो नाव राईट डाऊन द हेडिंग हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन, राईट डाऊन द हेडिंग हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन. हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन, प्लीज ड्रॉ द डायग्राम. कोणती ड्रॉ करता बघा, हीच ठीक आहे, हीच आहे व्यवस्थित. एक मिनिट, ज्यावेळी मी सांगते त्यावेळी ड्रॉ करताय ना डायग्राम तुम्ही सगळे. प्रॅक्टिकलचे मार्क्स देणार नाही बरं का मी. आणि आता सेकंड सेक्शन आपला चालू झाला आणि सगळे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत आपले ते सगळे सेकंड सेक्शनवर आहेत, तर कोणतंही मी प्रॅक्टिकल नंबर वन ह्याच्यावर हे आपण काढलं होतं नोटबुक मध्ये ते स्कॅन करून पाठवा. प्रॅक्टिकलच्या वेळी मी असं सांगू शकते तुम्हाला, मागच्या वेळी माहिती तुम्हाला मी सगळ्या डायग्राम स्कॅन करून पाठवायला सांगितल्या, त्यावेळी परत विचारायचं नाही कोणती डायग्राम काय. गिव्ह द हेडिंग हॉरिझॉन्टल ऍक्सिस वाइंड टर्बाइन म्हणा, वाइंड मिल म्हणा, काही म्हणा, हॉरिझॉन्टल ऍक्सिस वाइंड टर्बाइन. And draw the diagram.
झाले का डायग्राम? माझा आवाज येतोय ना तुम्हाला? काय प्रॉब्लेम नाही ना आवाज आवाजाचा? नो मॅडम. आवाज येतोय? तुम्ही फोन रिप्लाय का देत नाही? रिप्लाय का देत नाही? मग किंवा तुमचे तुम्ही तरी सांगताय का झाली म्हणून? झाली का डायग्राम? ही पण सोपी होती पण ह्यात जरा हे आहे कमी. नावं दिली सगळ्यांनी? सगळ्यांनी सगळ्यांचे झाले असेल तर पाठवा ह्याला, स्कॅन करा, हे ते प्रिंट प्रिंट हे करा, फोटो काढून पाठवा. तर बघा, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ हॉरिझॉन्टल ऍक्सिस विंड टर्बाईन. फर्स्ट, बेसिक स्ट्रक्चर ऑफ विंड मिल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट्स. कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत? फर्स्ट, रोटर विथ ब्लेड्स. फर्स्ट हा दिसतो इथे तुम्हाला, रोटर विथ ब्लेड्स. एक मिनिट, आपण हे इकडे अप्लाय करू. बघा, दिस इज अ हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन. हॉरिझॉन्टल वाइंड टर्बाइन ह्याचा कसा आहे, ऍक्सिस कसा आहे हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल असेल त्यावेळी कसा असणार आहे, तुमचा व्हर्टिकल ऍक्सिस असणार आहे. हा जो ऍक्सिस आहे तो कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, म्हणून ह्याला नाव काय दिले, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन. ह्यामध्ये फर्स्ट, व्हॉट इज फर्स्ट, फर्स्ट इज अ रोटर विथ ब्लेड्स. फर्स्ट रोटर विथ ब्लेड्स हे दिसते का इथं? हे ब्लेड्स आहेत, रोटर विथ हा हवा आहे. तर ह्याला काय म्हटलंय, रोटर विथ ब्लेड्स. फर्स्ट, सेकंड कॉम्पोनंट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक. हा जो आहे तो काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक आहे. थर्ड इज अ मेकॅनिकल ब्रेक. थर्ड, थर्ड कुठं बघा इथे, थर्ड पॉइंट हा काय आहे, मेकॅनिकल ब्रेक आहे. हा काय आहे, मेकॅनिकल ब्रेक आहे. फोर्थ इज अ गिअर बॉक्स. हा काय आहे, गिअर बॉक्स. फोर्थ इथं दिसतंय हे, फोर्थ गिअर बॉक्स कॉम्पोनंट. नेक्स्ट, फिफ्थ इज अ जनरेटर. फिफ्थ हा आहे तो जनरेटर आहे. हा आहे तो गिअर बॉक्स आहे, आणि हा आहे तो जनरेटर आहे. नेक्स्ट, टेल व्हेन किंवा फ्लॅप. टेल व्हेन किंवा फ्लॅप, सिक्स, सॉरी किती, सिक्स नंबर इथं. टेल व्हेन किंवा त्याला काय म्हणायचं, फ्लॅप. सेवन इज अ टॉवर टॉप. सेवन इज अ टॉवर टॉप. सेवन इथे हे पूर्ण जो सेक्शन आहे वरचा, हा पूर्ण त्याला टॉवर टॉप म्हणायचं. नेक्स्ट, शाफ्ट. एट, एट नंबर शाफ्ट हा इथे दिसतोय का, हा शाफ्ट आहे, याला पण शाफ्ट म्हणू शकता. हा पण शाफ्टच आहे, हा आठ शाफ्ट. नेक्स्ट, कंट्रोलर. नाईन, नाईन इज अ कंट्रोलर. इथे कंट्रोलर ह्याचा हा दिसतोय तो कंट्रोलर, नाईन. सो दिस इज द कसली मशीन आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन. व्हॉट आर द बेसिक कॉम्पोनंट? फर्स्ट इज अ रोटर विथ ब्लेड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक, मेकॅनिकल ब्रेक, गिअर बॉक्स, जनरेटर. हे तर माहिती सगळ्याला, ब्लेड्स आहेत, पहिला ब्लेड, ब्रेक किंवा गिअर बॉक्स, जनरेटर. डबल ब्रेक काय युज केलं तो कुठं, डबल ब्रेक काय युज केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक पण नंतर मेकॅनिकल ब्रेक. हा सांगते की तुम्हाला, एक मिनिट सांगते तुम्हाला हे पण. तर टॉवर टॉप आणि शॉफ्ट शाफ्ट आणि कंट्रोलर. कंट्रोलर पण हा काय आहे, कॉमन आहे. कंट्रोलर कॉमन आहे. तुमचा टॉवर जो आहे तो सगळीकडेच असणार आहे, त्या सपोर्ट साठी खाली.
आणि तुमचा जो काही ब्रेक आहे तो कॉमन आहे सगळ्यांमध्ये, ब्लेड्स कॉमन आहेत, गिअर बॉक्स लागणार आहे तुम्हाला जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी लागणार आहे. मग हा टाइप कोणता झाला? हॉरिझॉन्टल ऍक्सिस. हा टाइप कोणता झाला? हॉरिझॉन्टल ऍक्सिस टाइप झाला. तर आता बघा इकडे, सो फर्स्ट रोटर अँड ब्लेड्स, पहिल्यांदा काय आहे? रोटर अँड ब्लेड्स एक्स्ट्रॅक्ट द वाइंड एनर्जी अँड कन्वर्ट इन टू रोटेशनल फॉर्म. जे काय ब्लेडचं आपण फंक्शन बघितलं आणि रोटरचं, तर काय करतायत? वाइंड एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करून त्याच वाइंड एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतंय? रोटेशनल फॉर्म मध्ये होते, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी मध्ये होते. गिअर बॉक्स, गिअर बॉक्स आपण बघितलं, इट कन्वर्ट्स द रोटेशनल स्पीड फ्रॉम लो स्पीड शाफ्ट अँड ट्रान्सफॉर्म इन टू द फास्टर रोटेशन ऑन द हाय स्पीड. म्हणजे ऑलरेडी रोटेट होतोय तुमचा ब्लेड, पण ब्लेड रोटेट झाला, शाफ्ट रोटेट झाला, मग गिअर बॉक्स काय करतोय? अजून त्याचं स्पीड काय करतोय? लो पासून स्पीड हाय स्पीड करतोय, म्हणजे इन्क्रीज स्पीड करतोय किंवा फास्टर रोटेशन तुमचं होते. त्यामुळे फास्टर रोटेशन झालं म्हणजे हाय स्पीड शाफ्टचं झाला. हे झालं गिअर बॉक्स. आता हब, इट इज द कनेक्शन पॉइंट फॉर द रोटर ब्लेड अँड लो स्पीड शाफ्ट. हे काय कनेक्शन पॉइंट आहे रोटर तुमच्या ह्याचा ब्लेडचा, ह्याला काय म्हणतो आपण हब. हब इथं दाखवलंय बघा, हब रोटर विथ द ब्लेड, हिथं हब आहे हा मध्ये रोटरच्या. नेक्स्ट इज अ मेकॅनिकल ब्रेक. बघा आता अंकर, मेकॅनिकल ब्रेक, इट इज अ डिस्क ब्रेक यूज्ड फॉर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ अ वाइंड मिल. इट मेकॅनिकल ब्रेक का वापरलाय? तर इट इज अ डिस्क ब्रेक यूज्ड फॉर रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ विंड मिल, ह्यासाठी पण मेकॅनिकल ब्रेक वापरला. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक का वापरलाय? दिस टाइप ऑफ ब्लेड स्टॉप द मुवमेंट ऑफ विंड टर्बाइन वेन द स्पीड ऑफ विंड इज मोर दॅन रिक्वायर्ड. ज्यापेक्षा रिक्वायरमेंट पेक्षा जास्त, ज्यावेळी विंडचा स्पीड आहे तुमच्या रिक्वायरमेंट पेक्षा जास्त स्पीड कशाचा? विंडचा. त्यावेळी तुम्हाला काय करायचंय? स्टॉप करायचंय विंड टर्बाइन. त्यावेळी तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक वापरता. आणि मेकॅनिकल ब्रेक कशासाठी वापरता? जर रिपेअर म्हणजे मेंटेनन्स असेल तुमचा विंड मिल मध्ये एखादा, आणि तो रिपेअर करायसाठी डिस्क ब्रेक वापरता. त्यावेळी कोणता ब्रेक वापरता? डिस्क ब्रेक वापरता. त्यावेळी थांबवायची असेल मशीन तुम्हाला, पण ज्यावेळी ती तुमची मशीन ऍक्च्युअल मध्ये चालू असते आणि तुम्हाला इमर्जन्सी मध्ये काय करायची? स्टॉप करायची. म्हणजे एकदम एका सडन मुवमेंटला तुम्हाला स्टॉप करायची, तर त्यावेळी काय? रिक्वायरमेंट पेक्षा तुम्हाला स्पीड ऑफ द माइंड इज मोर दॅन रिक्वायर्ड. ज्यावेळी रिक्वायरमेंट पेक्षा जास्त स्पीड झाला तुमचा, तर काय तुम्हाला लगेच स्टॉप करावी लागती मशीन. त्यावेळी तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक युज करता. बिकॉज का? तर दिस हाय स्पीड वाइंड मे बी डॅमेज द टर्बाइन. कारण की स्पीड जर तुमचा जास्त झाला तर तुमचे जे काय टर्बाईन आहे तो काय होऊ शकतो? डॅमेज होऊ शकतो. आणि टर्बाईन डॅमेज झाल्यामुळे तुमचा पूर्ण पॉवर प्लांट काय करू शकतो? बंद पडू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक आपण वापरतो. आणि मेकॅनिकल ब्रेक मध्ये डिस्क ब्रेक वापरतो. तर डिस्क ब्रेकचं काय? तर रिपेअर कशासाठी युज करतो आपण? एखादं मेंटेनन्स ऑफ वाइंड मिल असेल किंवा त्याचं रिपेअर करायसाठी आपण मेकॅनिकल ब्रेक वापरतो. म्हणजे मेकॅनिकली जे काही युज करायचं तुम्हाला त्यासाठी तुम्ही मेकॅनिकल ब्रेक वापरता. आणि जे ऍक्च्युअल मुवमेंट जे आहे स्पीड हे करायची, तुमचा हाय स्पीड असेल तो तुम्हाला जर एकदम सडन बंद करायचा असेल तर डॅमेज होणे म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक वापरतो. नेक्स्ट इज अ जनरेटर. इट कन्वर्ट्स द रोटेशनल स्पीड ऑफ हाय स्पीड शाफ्ट टू द इलेक्ट्रिकल. जनरेटरचं फंक्शन बघितलं आपण, स्पीड काय करायचं? रोटेशनल स्पीड ऑफ हाय स्पीड शाफ्ट इन द इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करणार. योर मेकॅनिझम, दिस मेकॅनिझम कीप्स द रोटर ब्लेड पॅरल टू द फ्लो ऑफ वाइंड. इट चेंजेस द डायरेक्शन ऑफ एकले अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ विंड. या मेकॅनिझम काय हे डायरेक्शन साठी, जी काय विंडची डायरेक्शन आहे ते कंट्रोल करण्यासाठी या मेकॅनिझम वापरतो. अनोमीटर, दिस इज द इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरिंग द वाइंड स्पीड. आपण वेगवेगळे मीटर वापरतो, तर अनोमीटर कशासाठी वापरतो? वाइंड स्पीड जो काय आहे तो मेजर करण्यासाठी वापरतो. वाइंड वेन, वाइंड वेन कशासाठी वापरतो? दिस इज द इन्स्ट्रुमेंट फॉर डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ स्पीड. कोणत्या डायरेक्शनला तुमची हे आहे वारा आहे त्या डायरेक्शन आपण काय करू शकतो? ह्या इन्स्ट्रुमेंटनी यूज मेजर करू शकतो. कुठली? वाइंड वेन. अँड द कॉम्पोनंट आर माउंटेड ऑन अ बेड प्लेट विच इज माउंटेड इन अ नेकले ऍट द टॉप ऑफ टॉवर. आता व्हॉट इज द नेकले? एन ए सी एच एन ए सी ई एल डबल ई. व्हॉट इज द फंक्शन ऑफ, म्हणजे एक हे हीच आहे नेकले, काय आहे
Nacelle is the seats that lower end contain the gearbox. Low speed suppose असेल तुमच्या शाफ्टचा low and high speed of the shaft. तर त्यावेळी काय करतं जनरेटर कंट्रोलर आणि ब्रेक सॉरी तुमचा जनरेटर असेल कंट्रोलर असेल किंवा ब्रेक असेल एक मिनिट हा कुठं दाखवलं ह्यात ते दाखवलंच नाही कुठं नंबर त्याची पोझिशन कुठे माहिती का एक्झॅक्ट एक्झॅक्ट पोझिशन ह्याची इथे हे इथे एक्झॅक्ट पोझिशन NACELLE नेकले नेकलेचं काय आहे तर द नेकले सीट्स द लोअर अँड कंटेन द गिअर बॉक्स लो अँड हाय स्पीड शाफ्ट जनरेटर कंट्रोलर अँड ब्रेक सम नेकले इज लार्ज इनफ फॉर द टू द लँड ऑन पिच फॉर द हाईट म्हणजे जे काय हाईट आहे हे सॉरी हे जनरेटर असेल तुमचा किंवा कंट्रोलर असेल तर त्याचे लोअर पोझिशन म्हणजे काय आहे नेकले आणि ह्याचं पूर्ण फंक्शन पण एक मी पुढच्या लेक्चरला सांगते तुम्हाला हा नवीन शब्द आला आता मॅम नेकले म्हणजे हे पूर्ण कव्हर आहे म्हणजे हे जे गिअर आहे जनरेटर आहे हे ज्या कव्हर मध्ये असताना केसिंग मध्ये त्या केसिंगला नेकले म्हणतात हो का हे मी पण नाही वाचलं कधी नेकले हा शब्दच नाही आला ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे ह्याचं केसिंग कशाचं केसिंग म्हणताय पण तुम्ही हे पूर्ण जे काय हॉरिझॉन्टल ऍक्सिस दिसतोय तुमचा त्याचं जे काय कव्हर असतं त्याला नेकले म्हणतात असं म्हणायचंय का तुम्हाला येस मॅम त्यामध्ये गिअर बॉक्स जनरेटर हे कपलिंग हे सगळं ना एकातच येत त्यामध्ये कंबाईन असत गिअर बॉक्स ओके गिअर बॉक्स जनरेटर आणि कपलिंग गिअर बॉक्स 4 नंबरला आणि 5 नंबरला हा म्हणजे हे जे 7 नंबरचं पूर्ण खालचं आहे त्याचं पूर्ण म्हणजे तुमचा कोणता येणार गिअर बॉक्स येणार ह्यात परत जनरेटर येणार म्हणताय आणि कपलिंग ओके ठीक आहे मी पण अजून सांगते तुम्हाला निखिल सांगतात म्हणजे त्यांनी वाचलं असेल कुठे तर ठीक आहे मी पण सांगते तुम्हाला नंतर अजून वाचून मी ह्याच्याबद्दल नाही कधी वाचलो का नेक्स्ट नेक्स्ट काय आलं हे जर टॉवर सपोर्ट सपोर्ट टू द नेकले ओके टॉवरचं फंक्शन काय तर टू सपोर्ट द नेकले म्हणजे केसिंगला त्या सपोर्ट करायचं काम कोण करत असेल टॉवर करतो तर दिस इज द हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन ह्याचं फक्त ऍक्सिस हॉरिझॉन्टल आहे बाकी आपण जे काही फंक्शन बघितलं सेम वर्किंग जे आहे ते सेम आहे फक्त ऍक्सिस काय आहे ह्याचा हॉरिझॉन्टल आहे आणि आता जो हे असणार आहे तुमचं व्हर्टिकल ऍक्सिस मशीन त्याचा ऍक्सिस कसा असणार आहे व्हर्टिकल असणार आहे आणि ते राऊंड राऊंड तुमचं जे काय आहे असं राऊंड फिरणार आहे त्यामुळे त्याला व्हर्टिकल ऍक्सिस मशीन म्हणायचं डेरियस टाइप वाईन टर्बाईन आपण ह्याच्यामध्ये युज करतो तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू हॉरिझॉन्टल ऍक्सिस मशीन पण सांगते मी परत एकदा वाटलं नेक्स्ट लेक्चरला एक मिनिट थँक्यू